कवित्री बहिणाबाई अशिक्षित असलेली ही महिला आणि अनेक आपल्या ओळीतून संसाराच्या आणि व्यथा हे जगापुढे मांडला. त्यांच्या आसोदा या गावामध्ये मी आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक जे सुरू होणार आहे, ज्यांचं संग्रहालय या ठिकाणी होणार आहे. मात्र हे जे संग्रहालय आहे हे आत्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे. हा जो कवित्री बहिणाबाई यांचं संग्रहालय आहे, तर यांच्या प्रवेशद्वाराचे मी आपल्याला काही दृश्य दाखवतो. याच ठिकाणी आपल्याला ही दृश्यामध्ये बोलकी आहे की हे अक्षरशः हे स्मारक जे आहे हे मध्यप्रेमींचं एखादं स्थान बनलेलं की काय असा प्रश्न पडतो. याच ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आपण बघू शकतो मध्यप्रेमींनी या ठिकाणी अक्षरशः बार सारखं हे बनवल्याची परिस्थिती येते. या स्मारकाच्या प्रवेशद्वारावरच बघायला गेलं तर अनेक बाटल्यांचा खच पाहायला मिळतो. ते तर दुसरीकडे बघायला गेलं तर याच ठिकाणी भकास अवस्था ही या स्मारकाची आहे. कोट्यवधी रुपये लावून याचं स्मारक बनवण्यात आलं, मात्र राजकारणांच्या राजकारणामुळे हे अद्यापही बंद आहे. याच ठिकाणी समिती स्थापन करण्यात आली होती, समितीमध्ये लोकही करण्यात आले होते. मात्र याच ठिकाणी बघायला गेलं तर चौफेर आपण नजर कधी बनवली तर याच ठिकाणी पूर्ण अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि याच वाईट परिस्थितीचा मध्यप्रेमी मोठ्या प्रमाणात मजा मारताना याच ठिकाणी करतात आहे. एकीकडे कवित्री बहिणाबाईंचं हे नावाने हे ओळखलं जातं आहे, मात्र या ठिकाणी राजकारणांच्या राजकारणामुळं हे अद्यापही बनलेलं नाही आहे किंवा याचं उद्घाटन थांबवलेलं आहे. या संग्रहालयाला कोट्यवधी रुपये दिलेले होते. 2008 पासून याची मान्यता मिळाली होती तर 2023 झाले. अद्यापही एक स्मारक या राजकारण्यांमुळे बनत नाही. यामुळे संतापजनक सवाल या बहिणाबाईच्या कवितेवर प्रेम करणाऱ्या लोकांकडनं विचारले जात होते. तर दुसरीकडे या ठिकाणी कुठलीच सुविधा नसल्या, वॉचमॅन नसल्यामुळं या ठिकाणी मद्यप्रेमी बिंदास या ठिकाणी संपूर्ण मद्यप्राशन करत असतात. अनेक ठिकाणी आतमध्ये बघायला गेलं तर मोठ्या वस्तूंचं तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळालेलं आहे. अनेक घाण या ठिकाणी आहे. कुठंही या ठिकाणी वॉचमॅन देखील नाही आहे आणि कोणीही या ठिकाणी उपस्थित नाही. कधीपर्यंत हे उघडणार आणि कधीपर्यंत कवित्री बहिणाबाई यांच्या संग्रहालय किंवा त्यांचं साहित्य या ठिकाणी ठेवणार असाच संतापजनक सवाल याच ठिकाणी बहिणाबाईंवर प्रेम करणाऱ्या लोकांकडनं विचारला जात आहे. वाल्मिकी जोशी, झी मीडिया, जळगाव. भंडाऱ्याची उधळण म्हणजे